खाली करो, खाली करो, खाली करो, नहीं तो कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो। अरे पीछे पीछे सरकार, हाय 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 हाय। फडणव छपाइको, जानी है साइको। फडणव छपाइको, जानी है साइको। फडणव छपाइको, जानी है साइको। सर्वात महत्त्वाचं हे मुद्दे डायवर्ट करण्यासाठी देशाच्या महापुरुषावर ज्यांनी या देशासाठी आहुती दिली अशा लोकांबद्दल जे वक्तव्य केलं जातं ते लोकांमध्ये मग दंगे पसरवण्याचं काम असो किंवा लोकांचं लक्ष डायवर्ट करण्याचं काम असो हा एक मुद्दा घेऊन भाजप पुढे जात आहे आणि याला रोखण्याचं काम काँग्रेस करते आहे आणि यासाठी मग त्याच्यावर ईडी लावल्या जाते। सभागृहामध्ये जर जयंत पाटील बोलत असेल तर त्याला सस्पेंड केलं जातं, कुणालाही बोलू देत नाही। अहो कधीतरी तुम्ही नरेंद्र मोदीला प्रेसच्या समोर बघितलं का? एखादरी प्रश्नाचं उत्तर देताना बघितलं का? कधीही प्रेसच्या समोर येत नाही। तुम्ही हे सुद्धा बघितलं असेल प्रेसवाल्यांचे कॅमेरे सुद्धा भाजपाचे लोक हाताने ढकलून देतात अशा पद्धतीची दडपणशाही या देशामध्ये चालू आहे आणि 2024 जर त्यांना खुर्चीवर उतरवायचं असेल तर काँग्रेसच्या महिला आणि या देशातल्या महिलाच करू शकतात आणि 2024 हे दिसत आहे। बघा त्यांच्या घरातलं आम्हाला माहिती नाही, आमच्या घरात मात्र पिता एकच असतो आणि आम्ही आमच्या पित्यालाच हे मानतो आणि एकदा राष्ट्रपिता एक आहे तर राष्ट्रपिता एकच आहे, दुसरा राष्ट्रपिता होऊ शकत नाही।